सरकारच्या नोकर भरतीसाठी 2 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. कोरोना संकटामुळे 2 वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघालेली नव्हती आणि त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली होती आणि ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली. एसटी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी 364 कोटी वितरित करण्याचे राज्य शासनानं आदेश दिलेत. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पगारासाठी लागणारी रक्कम शासन एसटीला देईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिलं होतं. तिकडे संभाजीनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. 12वी गणिताची उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थी पळूनच गेला. नागसेन माध्यमिक विद्यालयातली घटना आहे. पेपर पाहून तो घाबरला आणि पळाला असल्याची प्राथमिक माहिती. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंनी डी प्लस. 12वीच्या पेपर तपासणीला आता वेग येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार मागे घेतलाय. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी शिक्षकांच्या बहुसंख्य मागण्या मान्य केल्या. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून रखडलेला पेपर तपासणीला आता वेग येणार आहे. नाशिकमधल्या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी थंडी या वातावरणामुळे नाशिककरांमध्ये सर्दी खोकला अशा साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनानं केलंय. जर खाद्यपदार्थ टाकताना आढळून आले तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं जाहीर केलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.